कार्यक्रमाच्या पुढच्या वळणावर मी बोलू इच्छितो ते महाराष्ट्राचं लाडके गायक शिंदे शाहीचं खणखणीत नाणं आदर्श शिंदे यांना. सर्वात प्रेक्षकांना सर्वात आधी मला काही फरमाईश आहेत मित्रांनो, त्या आम्ही आत्ता इथून काही फरमाईशी आपल्यासमोर मी सादर करणार आहे. कारण ही गाणी जी आता मी आपल्यासमोर सादर करणार आहे आणि अजून काही गाणी ती पुढच्या टप्प्यात कार्यक्रमाच्या होऊ शकत नाही, त्यामुळे हा सगळ्यांचा कार्यक्रम आहे. त्यामुळे तुमच्याही काही फरमाईशी असतील त्या मला कळवा, कारण माझा कार्यक्रम हा फक्त तुमच्यासाठी असतो आणि मला या एकनाथ काका आणि रक्षाजींनी आधीच सांगितलं होतं की जे लोकांना आवडेल आदर्श की तुम्ही ते गा. आणि थँक्यू व्हेरी मच की तुम्ही ते मला ती लिबर्टी दिली आणि हा कार्यक्रम मला आज करायला इथे खूप जास्त मजा येणार आहे. कारण मला सगळं गायला मिळणार आहे जे इतर कार्यक्रमांमध्ये मला गायला मिळत नाही. सो थँक्यू. तुमचं कारण तुम्ही आमच्या सगळ्या गाण्यांवरती खूप प्रेम दिलेलं आहे आणि सर्वात आधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून माझे आजोबा प्रल्हादजी शिंदे यांना श्रद्धांजली वाहून माझ्या आजोबांचं पहिलं गाणं गाईन, त्यानंतर वडिलांचं गाईन, त्यानंतर माझी काही फरमायची असतील तुमच्याकडनं तर नक्की माझ्याकडनं काही ऐकायचं असेल तर नक्की मला कळवा. सुरू करू का? चलो बापा मोरे यारे बापा मोरे यारे.
पुरियारे बापा पुरियारे करनी घोड़े बापा 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 पुरियारे करनी घोड़े सादर करत आहोत आदर्श शिंदे प्रस्तुत आदर्श शिंदे लाइव. एक मिनट थोड़ा मी वेळ घेतो मित्रांनो, जर रिदम एकदा प्ले करता का माझ्यासाठी एकदा बॅलन्स करून घेतो मी दोन मिनट. ओरल ओर हा मॉनिटर फिर
मला ढोलक पाहिजे. साइड फील्ड्स ला माझा व्हॉइस नाही मिळत आहे तेवढा. बघा ऐकून घ्या, कन्फ्युजन नको परत. हॅलो, इतक्या मोठ्या दिमागात हा महोत्सव इकडे 5 दिवस सुरू आहे. मला मागे सांगितलं रक्षाजींनी की काय काय कार्यक्रम आम्ही इकडे घेतला आहे आणि खूप बरं वाटतं की इतक्या मोठ्या संख्येने तुम्ही सर्वांनी येऊन प्रेम दिलं. आणि बहिणाबाई महोत्सव आहे त्यामुळे एक स्पेशल गाणं मी इथे जमलेल्या सर्व स्त्रियांसाठी गाणार आहे. आणि ते गाणं म्हणजे वंशवेल या चित्रपटातलं माझं गाणं होतं. ज्या फिल्मची थीम होती रिस्पेक्ट वुमन म्हणून, आणि ती फिल्म मला माहीत नाही किती लोकांनी बघितली, पण ते गाणं नक्कीच सगळ्यांनी ऐकलं असणार. तर हे गाणं इथे सर्व जमलेल्या स्त्रियांसाठी. कृपा
अंबे कृपा करी रसिक हो। यानंतर पुन्हा एकदा या मंचावर मी बोलू इच्छितो ते महाराष्ट्राचे लाडके गायक शिंदेशाहीचं खणखणीत नाणं आदर्श शिंदे यांना। हॅलो हॅलो, सर्व रसिक बंधूंना विनंती आहे, समोर डाव्या हाताला पायपावर आपण सगळे उभे, पायपावर उभे राहू नका, मंडप कोलॅप्स होईल, विनाकारण त्रास होईल, आणि ते LCD स्क्रीनवर कृपया कोणी बसू नका, ही हात जोडून नम्र विनंती आहे। व्यवस्थेतले कार्यकर्ते पोलीस प्रशासनाला विनंती आहे की ते कृपया उभे राहू नका त्याच्यावर। एका खूप स्पेशल गाण्याची फरमाईश आली आणि ती एकनाथ काकांकडून आलेली आहे, त्यामुळे मी 100% ती पूर्ण करणार आहे। ती फरमाईश माझ्या खूप जवळची आहे, आज मित्रांनो माझं खरंच खूप मोठं भाग्य आहे की ज्यांना मी लहानपणापासून बघत मोठा झालो त्यांच्याकडनं खूप काही गोष्टी शिकलो, गाणं सादर कसं करायचं थोड्याफार गोष्टी त्यांच्याकडनं मी शिकलो, खूप जास्ती गोष्टी घेण्याचा प्रयत्न करत असतो आपण नेहमी, पण ते सगळ्यांनाच जमत नसतं असं म्हणू शकतो आपण। पण असे माझे आजोबा माझ्या वडिलांचे गुरुस्थानी असलेले आणि वडीलस्थानी असलेले प्रताप सिंगजी बोदडे आज इकडे आहेत, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो झाल्या पाहिजेत, कारण आज आत्ता मी जे आपल्यासमोर गाणं गाणार आहे ते गाणं त्यांच्यासमोर गाण्यासाठी मला थोडंसं दडपण येते, कारण त्या कव्वाली फॉर्मवरती त्यांचं प्रभुत्व आहे आणि ते सगळ्यांना जमत नाही, तरी माझे आजोबा प्रल्हादजी शिंदे
यांच्या त्या फेमस कव्वालीची एक फरमाईश काकांनी केलेली, त्यामुळे मी नक्की पूर्ण करेन. काही चुकलं तर क्षमा असावी. पॅड्स पॅड्स मला पाहिजे, मला कीबोर्ड कीबोर्ड मला माझ्या इनरमध्ये पाहिजे. कव्वाली खूप मोठी आहे पण त्यातले दोन अंतर आहे आपल्यासमोर मी सादर करेन, कारण खूप कार्यक्रम आहे आणि खूप वेगवेगळी गाणी मला आपल्यासमोर सादर करायची आहे. कहते हैं जिसको है वो खुद गर्जी, ना माना बात घर मेरी, ना माना बात घर मेरी तो पछताएगा तू एक दिन. खबरदारी से रहना बेखबर, आगे तेरी मर्जी. क्योंकि अब तो कुछ अपनी तबीयत भी जुदा लगती है, अब तो कुछ अपनी तबीयत भी जुदा लगती है. सांस लेता हूं तो जख्मों को हवा लगती है, अरे कभी राजी तो मुझसे भी खफा लगती है. जिंदगी तू ही बता, तू मेरी क्या लगती है. ये मंजिल आखिरी है, अरे कब्र ही तेरा ठिकाना. रिश्ते तोड़ने हैं और ये दुनिया छोड़ जाना है. हया तो मौत जैसी, अरे जिंदगी उसकी अमानत है. सभी को एक न एक दिन मौत का कर्जा चुकाना है. तू लाख इबादत कर ले, तू लाख इबादत कर ले, तू लाख करे रखवाली. जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, 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 रहेगा पिंजरा खाली. Mila Khali, Mila Khali.
जो दौलत आज है तेरी वो कल गैरों का धन होगा, दो शाले काम आएंगे नारंगी पैरहन होगा, लिबासे आखरी तो बस वही तो बस कफन होगा, तो जब उड़ जाएगा तो जब उड़ जाएगा पंछी, अरे रुका बे जान तन होगा, दबा देंगे तुझे सब खाक में, अरे ये मैला बदन होगा। कोई कहता है ऐसे गाना है, कोई कहता है दारू का खजाना है मेरा, कोई कहता है ये सारा जमाना है मेरा, पर ये न किसी ने कहा कि कब्र ठिकाना है मेरा। तू लाख इबादत कर ले, तू लाख करे रखवाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पड़ेगा बेगुमा, देख ले लुकमान की हिकमत गई सब राएगा, कोई आता है यहाँ से तो कोई जाता है वहां, एक दिखावा एक तमाशा एक मेला है जहां, ओ जिसको ताका, ओ जिसको ताका मौत ने फिर वो बचता है कहां, कोई आगे कोई पीछे पर सबको जाना है वहां, अगले चक्कर में है ये रफ्तार दुनिया देखकर, अगले चक्कर में है ये रफ्तार दुनिया देखकर, एक को आता देखकर एक को जाता देखकर, भूल से कांधा ना देना तुम जनाजे को मेरे, और फिर कहीं जिंदा ना हो जाऊं सहारा देखकर। तू लाख इबादत कर ले, मित्रांनो मला हे गाणं गात असताना आता एका व्यक्तीची खूप जास्त आठवण येते, ते म्हणजे माझ्या आजोबा, आणि त्यांच्या सोबत खूप वर्ष काही काळ हार्मोनियमला त्यांच्यासोबत एक हार्मोनियम वादक नागपूरला राहायचे, ते साथ द्यायचे आणि ते माझ्या वडिलांसोबत आत्तापर्यंत होते, आणि त्यांच्याकडनं मी खूप काही गोष्टी शिकलो, आणि ते आत्ताच ते असं शेरो शायरी नंतर ते बोल उचलायचे, आजोबांना माहिती आहे, ते सिटी मेश्राम यांचं नाव होतं, आणि माझ्या वडिलांसोबत नेहमी ते हार्मोनियमला असायचे, तर ते काही दिवसांपूर्वी गेले, तर त्यांची मला खूप जास्त आठवण येते आता। तर तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा मेरा खाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा मेरा खाली, मेरा खाली मेरा खाली मेरा खाली मेरा खाली मेरा खाली मेरा खाली या कव्वालीनंतर एकंदरीतच वातावरण खूप चेंज होऊन जातं। तर आता परत काय म्हणणं,
काय कैसे एक कोणीतरी सांगा म्हणजे मला नक्की मित्रांनो मी त्या महापुरुषांची गाणी गाईन पण त्यांच्यामुळे जे काही आहे ते त्यांच्यामुळे आहे सो मी नक्कीच माझं नवीनच बघतोस काय मुजरा कर या फिल्म मधलं महाराजांचं गाणं आपल्या समोर सादर करतो त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचंही माझं सुपरहिट गाणं आपल्या समोर सादर करेल माझ्या राजा
रोशनी की तलाश करता हूं, रोशनी की तलाश करता हूं, जिंदगी की तलाश करता हूं, लीडरों के इन घने जंगलों में मैं प्यारे भीम जी की तलाश करता हूं। निर्भीड़ Oh, 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 oh
युगंधराची अरे मनुला मातीत गाडणारा माझा भीम होता निर्भीड बाण तो फुगा नारायणाचा धरणाला 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 I'm gonna go to the hospital.
एक मुखेड पुण्याला तलवार भवानी होती। क्या तुम्हारा
त्याच भवानी परी भीमाच्या हाती लेखणी होती, त्याच भवानी परी भीमाच्या हाती लेखणी होती। निवाजले एक एक त्या रायगडावर, एक चौदार दऱ्यावर, 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 एक त्या रायगडावर, एक एकदा जोरदार टाळ्यांच्यासाठी झालं पाहिजे। Yeah.
आता एक सॅड गाणं आपल्या समोर सादर केलं. आता माझं खोडा फिल्म मधलं गाणं थोडंसं धमाल गाणं आता ट्रेंड आहे, रोमॅन्टिक गाणी पण रिदमिक गाणी असतात, तर त्यातलं हे गाणं आहे. सगळे तयार आहात मजा करायला? तुझ्या रूपाचं तुझ्या रूपाचं ए तुझ्या रूपा ज्यांना ज्यांना वाटतंय की आदर्श हे गाणं माझ्यासाठी गातोय, मी त्यांच्यासाठी गातो. तुझ्या रूपाचं चांदणं पडलंय न मला भिजू द्या. पडलंय न मला भिजू द्या. माझं काळीज लागलंय न माझ्या मनाच्या
पियाना रुजू द्या माझ्या मनाच्या मातीत तुझ्या मनाच्या मातीत तिचंच बियाण रुजू द्या माझं काळीचं लागलंय I'm gonna make you mine.
ऐसी को जोरदार जोरदार टाया, आधी टाया वाला पाजे ये बात आपल्या कडे अजून खूप आतिया फरमाइश आहेत. ज्या गाण्याची मित्रांनो सुरुवातीपासून फरमाइश होती ते गाणं ज्यावेळेस रिलीज झालं त्यावेळेस माझा जन्मही झाला नव्हता, ते माझ्या वडिलांचं गाणं आपल्यासमोर आता मी सादर करतोय. परत नाचायला रेडी का? एकदा माझ्या वडिलांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या, कारण इतकी वर्ष त्यांच्या जॉनरामध्ये कोणीही नाहीये आणि एकटेच अजूनही राज्य करतायत आणि त्यांच्यासारखं मी गाऊ शकत नाही पण फरमाइश आहे त्यामुळे प्रयत्न करतो. मिठालाच आणलं आता मी मानलं, मिठालाच आणलं तुझ्या प्रमुळ्याला आता मी मानलं. शेजारची ही काळी मैदा लागली ढोलायला, लागली ढोलायला. आवड मला ज्याची मी त्यालाच जबन विन पोपट लागला मिठ मिठ बोलायला, नवीन पोपट लागला मिठ मिठ बोलायला. जो वरण होती महिनेला जोडी
डाळिंब सोलायला लागली डाळिंब सोलायला जवन विन पोपट लागला मिठू जवन विन पोपट जवन विन पोपट लागल मिठ मिठ बोलाय మానిటర్లో వాయిస్ దే ఆ వాయిస్ మ్యూజిక్ सर्वांना विनंती आहे कृपया खुर्चीवर खाली खाली उतरा. सर्वांना विनंती आहे कृपया खुर्च्यांची नासधूस करू नका. फरमाईचे मित्रांनो, नवीनच फिल्म माझी रिलीज झाली आहे मुळशी पॅटर्न. त्यातलं सुपरहिट गाणं वेळ कमी आपल्याकडे थोडक्यात सादर करतो. चला मोटार बंदी मोटा बंदी झंडा तो बंदी
चोरी नंदाची चोरी रा 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 सामने झाला लंबा खोटा पंगा थंबा सरकारी धंधा रा 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 अरे भाई चबटे वाले बाबा या कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून हॅलो आतापर्यंत उपस्थित असणाऱ्या माझ्या या रसिक मायबापासाठी जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. या कार्यक्रमाच्या आयोजिका प्रेक्षकांचं या ठिकाणी सहर्ष सहर्ष आभार. आणि खरोखर ज्यांची ज्यांची आम्हाला ह्या कार्यक्रमाकरता मदत मिळाली त्यांचं देखील लाख लाख आभार. आपण सर्वांचं प्रेम आदर्श शिंदे आणि त्याच्या बँड सोबत असंच राहू द्यात ही आपणा चरणी आणि ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि आपण सर्वांची या ठिकाणी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. धन्यवाद. गुरुनाथ फाउंडेशन आयोजित आदर्श शिंदे यांच्या गीत गायनाचा कार्यक्रम या ठिकाणी झालाय. आपण सगळ्यांनी प्रतिसाद दिला त्याबद्दल आपला आभार गुरुनाथ फाउंडेशनच्या वतीने.